परमेश्वराला आवडील आवडेल अशी सेवा आमच्या हातून घडावी. जैसे स्वामीची या मनोभावा भाविजेला ऐसी करू सेवा, ही सेवा भगवंताला आवडणारी ठरली पाहिजे. आणि याकरता या धर्ममंडपात आपण इथे आलो. जीवनाचं सर्वांगीण कल्याण व्हावं, जीवनाचं परिशुद्ध कल्याण व्हावं, कीर्तनाच्या माध्यमातून ते चिंतन घडावं आणि आपलं सर्वांगीण कल्याण व्हावं या परिशुद्ध हेतूनी आपण सगळे इथे उपस्थित आहात. कीर्तन चांग हो या अंग हरिरूप ही परिणती साधावी, हे कीर्तन भक्तीचं महात्म्य आहे. की भगवंत आणि मी दोन नाही हा भाव प्रत्येकाच्या अंतःकरणात निर्माण व्हावा यासाठी या मंडपात येऊन बसावं. त्यामुळे आजच्या या शनिजयंतीच्या पर्वकाळाच्या निमित्ताने आयोजित होऊ घातलेल्या या उत्सवामध्ये आपल्या सगळ्यांचं दर्शन घेते, यथामती यथाशक्ती आपल्या समोर सेवा करण्याचा प्रयत्न करते. कीर्तनकार हा काही सर्वज्ञ नसतो. मी नेहमी सांगते, कीर्तनकार जे सांगतात ते सगळंच खरं असतं असं असतं ना, खरं असतं. कीर्तनकार हा सर्वज्ञ नसतो, ते खोटं का सांगतील, सगळंच खरं असतं. पण मी नेहमी म्हणते की आपण ज्ञानोबा तुकोबांचे आम्ही पोस्टमन आहोत, या पलीकडे काही नाही. त्यामुळे आपण कीर्तनकारांवर प्रेम नाही केलं तरी चालेल, या गादीवर प्रेम आपलं कायम राहू द्या. कारण ही गादी अनादिकाळापासून चालत आलेली आहे. देवर्षी नारद आद्य प्रवर्तक आहेत या गादीचे. नामदेव महाराजांनी ती गादी पुढे चालवली आणि आम्ही सगळे पायिक म्हणून त्या गादीवर फक्त एरवी कुठल्याही गादीला पाय लावला जात नाही. पण कीर्तनकार हा असा एकमेव भगवंतांचा लाडका भक्त आहे हरिदास, की जे कीर्तनाच्या गादीवर पाय ठेवून उभा ठामपणे राहू शकतो. म्हणून आम्ही पोस्टमन आहोत, ज्ञानोबांचं तुकोबांचं पत्र घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहे. त्यामुळे इथे आल्यानंतर हात बिल्वपत्र झाली पाहिजेत, डोळे समया झाल्या पाहिजेत, देहाचा पायाचे चौरंग झाले पाहिजेत आणि हृदयस्थ गाभाऱ्यामध्ये भगवंत आला पाहिजे. हृदयामध्ये गाभारा निर्माण झाला पाहिजे, भगवंत तिथं स्थित झाला पाहिजे. मग होय अंग हरिरूप ब्रह्मीभूत काया हो तसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव, ऐसा ही अनुभूती खऱ्या साधकाला आल्याशिवाय राहत नाही कीर्तनामध्ये. आणि आजच्या कीर्तनाचा सुयोग असा, पर्वकाळ असा, की महाराष्ट्रातली सगळी नामवंत गुणीजन मंडळी माझ्या आजूबाजूला इथं उपस्थित आहेत, की ज्यांनी स्वर लावावेत, भगवंतांनी स्वरांचं एवढं दान भरभरून द्यावं आणि असा कृपाशीर्वाद करावा की परम आदरणीय महाराष्ट्राचे लाडके गायनाचार्य सगळ्यांच्या परिचित असलेले परमादरणीय श्री भगुरे गुरुजी आज प्रथम इथे खरं तर आम्हाला सांभाळायला उभे आहेत असं मी मोठ्या अंतःकरणापासून म्हणते. कारण त्यांनी गात राहावं, स्वरांचा वर्षाव करत राहावा आणि ऐकणाऱ्याची भावसमाधी लागावी, ही अतिशयोक्ती अजिबात नाही. भगवंतांनी दान किती द्यावं आणि किती कृपा करावी, त्यामागे किती तपश्चर्या असते असावी याचं दर्शन सगळ्या महाराष्ट्राला आहे. मी वेगळ्या नव्याने सांगायची गरज नाही त्यांच्याबरोबर. आणि अशा पद्धतीने कीर्तनाला साथ करता करता शिष्यसुद्धा उत्तम तयार करणं ही इतकी सुंदर हातोटी आपण पाहताय की त्यांच्यासोबत असलेली सर्व मंडळी मनापासून सगळ्यांच्या कृतज्ञतेत राहते. महाराष्ट्रातलं एक लाडकं रत्न की ज्यांनी नादब्रह्म असं लोकांना वेड लावावं ज्यांच्या थापेनी. काय असतं, थापा सगळेच मारतो, आपणसुद्धा मारतो नाही का, पण ही थाप वेगळी आहे. यामागे प्रचंड मेहनत आहे, प्रचंड कष्ट आहे, अनेक वर्षांची तपश्चर्या आहे. निर्जीव चांबड्यातनं ध्वनी निर्माण करणं, तुमच्या माझ्या हृदयाला हेलावून टाकणं सोपं नाही आहे, त्यामागे खूप तपश्चर्या आहे. महाराष्ट्राचं लाडकं रत्न परमादरणीय विकासदादा बेलूकर, अत्यंत सुंदर माझे बंधू, मनापासून सगळ्या त्यांना नमस्कार करते. आज इथं सेवेसाठी साथीसाठी आलेले आहेत. त्यांच्या सौभाग्यवती महाराष्ट्रातल्या उत्तम युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण उन्नतीताई बेलूकर त्यांनाही नमस्कार करते. कीर्तनकाराच्या श्रवणासाठी समोर कीर्तनकार उपस्थित असणं हे फार भाग्याचं असतं आणि माझ्या त्या भगिनी आहेत, त्यामुळं त्यांनाही नमस्कार करते. आपण सर्व पाथरे ग्रामस्थ महिलावर्ग, पुरुषवर्ग, बंधुवर्ग, उत्तम अशी ध्वनिव्यवस्था, हार्दिक ज्ञानसागर नावाचं यूट्यूब चॅनल आमचे अरुणदादा कोल्हे, आता छान नाव लक्षात राहिलं आहे माझ्या, त्यामुळे मनापासून त्यांनाही नमस्कार करते. दादांचं मला वाटतं विकासदादांचं चॅनल आहे, नाही बर बर, त्यामुळे सगळ्यांनाच अत्यंत मनापासून नम्रतापूर्वक विनम्रपणे अभिवादन करते. इकडच्या बाजूला हो, भगुरे गुरुजींचे सुपुत्र हरिभक्तीपरायण
श्रीहरी महाराज परमादरणीय भगुरी गुरुजींचे सुपुत्र इतकी गोड साथ आहे त्यांना सुद्धा मनापासून नमस्कार करते. सगळ्यांचे आशीर्वाद मागते. संवादिनीच्या साथीला माझे यजमान स्वतः उपस्थित आहेत. मी त्यांनाही नमस्कार करते. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागते. आपण टाळ्यांची काटकसर करू नये, नाही का? आपण कीर्तनाला बसलो आहोत. सर्वांगानी इथे असावं. देहाची उपस्थिती असणं गरजेचं नाही, मनाची उपस्थिती पाहिजे. नाहीतर मन सगळीकडे भरकटत राहतं. सर्व टाळकरी चोबदार ही सगळी लहान मुलं यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. या गावचीच आहेत का? वा. दुग्ध शर्करा योग असा की शनिदै जयंतीचा आजचा पर्वकाळ. आपल्या सगळ्यांचं उपास्य दैवत आहे आणि त्यातच महाराष्ट्राचं दैवत असलेले हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभूंचा आजचा अत्यंत पवित्र असा हिंदू साम्राज्य दिन म्हणून ज्या शब्दामध्ये गौरव करावा असा आजचा दिवस राज्याभिषेकाचा. 32 मण सोन्याचं सिंहासन महाराष्ट्राच्या रायगडावर सजलं. सगळ्या महाराष्ट्राने तो सोहळा डोळे भरून पाहिला. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी असा सोहळा अविस्मरणीय महाराष्ट्राने नव्हे सगळ्या जगाने अनुभवला. तोच आजचा 6 जूनचा म्हणजे तारखेनुसारचा राज्याभिषेकाचा दिवस. आणि अशा सुंदर पर्वकाळावर आपण सगळे इथे कीर्तनाच्या रंगामध्ये रंगण्याकरता आलो. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग म्हणून तर तुकोबारायांनी सुद्धा त्या रंगदेवतेला प्रार्थना करावी. कर जोडून या पायी ठेवी तसे माथा, तुका विनवी पंढरी नाथा, रंगी ओढवावी रंग कथा, पुरवी मनोरथा माय बापा. रवींद्रदादा म्हणत होते साथीदार मंडळींचं असणं किती महत्त्वाचं असतं. आणि इतकी गुणीजन मंडळी महाराष्ट्रामध्ये ज्यांची उपस्थिती किंवा जे या बाजूला असावेत असं प्रत्येक कीर्तन करायला वाटावं अशी मंडळी आज माझ्या भाग्याने माझ्या आजूबाजूला आहेत. त्यामुळे कीर्तनामध्ये रंगदेवतेला बोलवायला नाही लागत, ती आपोआप येते. विठ्ठल तुमच्या मतानुसार सगळ्यांच्या नावाचा उल्लेख माझ्याकडून कदाचित राहिला नाही आहे असं मी समजते. सगळ्यांना मनापासून नमस्कार करून आजच्या निरूपणाच्या अभंगाला सुरुवात करताना, अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे. अभंग सोडवता कधीच येत नाही. तुम्ही म्हणाल काय म्हणता, मग तुम्हाला बोलवलं कशाला? अभंग कधीच सुटत नाही. ज्ञानोबांना काय म्हणायचं आहे, तुकोबांना काय म्हणायचं आहे हे त्यांच्या भावावस्थेत गेल्याशिवाय कळणार नाही आणि आम्हाला ती भावावस्था जमणार नाही. कारण आम्ही इहलोकीचे प्रापंचिक मनुष्य आहोत, सर्वसाधारण सामान्य माणसं आहोत. मग ज्ञानराजांची किंवा तुकोबारायांची भावावस्था काय होती, त्यांना नेमकं काय म्हणायचं हे आपल्याला नाही कळणार. आपण फक्त त्या अभंगाची अर्थपूजा बांधू शकतो, अर्थाचा विचार करू शकतो, यथाशक्ती यथामती. कीर्तनामध्ये अभंग सुटला हे केव्हा म्हणता येईल? वैकुंठवासी परमपूज्य श्रीपादशास्त्री भडांगे महाराज म्हणायचे, अभंग सुटला असं तेव्हाच म्हणता येईल जेव्हा कीर्तन करता करता हा देह पडला. अभंग सुटू शकत नाही. ज्ञानोबांना काय म्हणायचे आपण नाही समजू शकत, तुकोबांना काय म्हणायचे नाही कळू शकत. त्यामुळे या अभंगाला यथामती यथाशक्ती स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. खूप गोड अभंग आहे, आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. देहूनिवासी असलेले भागवत धर्माच्या कलशस्थानी विराजमान असलेले संत श्रेष्ठ तुकोबाराय भक्तीच्या रंगामध्ये इतके रंगले. मी गातो नाचतो आनंदी वेडा झालो मी तव छंदे. भक्तीचं वेड लागावं अशी अवस्था प्राप्त झाली आणि पांडुरंगाशी एकटेच बोलायचे. देवा लोक म्हणतात मला तुझं वेड लागलं. खरंच का रे मला तुझं वेड लागलं का? आणि वेड लागावं लागतं बरं का. कीर्तनामध्ये सुद्धा वेडी माणसंच येऊन बसतात. भक्तीचं वेड ज्याला आहे त्याचीच पावलं इकडे वळतात. नाहीतर पाथरेगावची संख्या एवढीच आहे का? नाही ना, है की नाही? पण इकडे येण्यासाठी भाग्य लागतं. भाग्यात असेल तरच इकडं पावलं वळतात. डोंगरे शास्त्री जे म्हणायचे, कथा केली आहे जाने की हमारी औकात क्या आहे, पहिल्याच दिवशी कथेच्या ते हा शब्द वापरायचे. आणि तरी सुद्धा लोक यायचे पुढचे 7 दिवस. कथा केली आहे जाने की हमारी औकात क्या आहे, कथा केली आहे तो वो जाते है जिनको बाके बिहारी बुलाते है. तिकडून बोलावणं यावं लागतं. भगवंतांनी आपली नेमणूक केली आहे म्हणून आपण इथं आहोत. किती ठरवलं ना दादा की आज कंटाळा आलाय, आज प्रवासाला नाही जायचं, आज पखवाज नाहीच वाजवायचा, असं जरी ठरवलं तरी सुद्धा कुठून तरी फोन येईल आणि चला निघा. का? कारण भगवंतांनी आपल्याला निवडलंय. आता सुट्टी नाही, भगवंतांनी आपल्याला सेवेसाठी आपली नेमणूक केली आहे, त्यामुळं ती सेवा आपल्याकडून व्हावी. तुकोबारायांचा हा भाव होता की भगवंत तुझं माझ्याशी सुंदर नातं जुळलंय. भक्तीमध्ये नातं जुळलं पाहिजे. शास्त्रकारांनी परंपरेनी आमच्या पूर्वसुरींनी आम्हाला उपासनेच्या काही पद्धती दिल्या, काही प्रथा दिल्या.
द्वैत भक्ती करणारे आमचे संत होते की मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त आहे आणि तू देव, मला असंच ठेव, मला अद्वैत नको बाबा, कारण तू आणि मी एक झालो तर तुझ्यापासून वेगळं होऊन तुला जेवण भरवण्याचा आनंद मी कसा अनुभवू, तुझ्यापासून वेगळं राहून तुझ्याशी भांडण्याचा आनंद मी कसा अनुभवू। जनाबाई भांडायच्या, अरे विट्या मुळ मायेच्या कारट्या, पुढचं नाही बोलत इथे। फार भयानक भांडण करावं जनाबाईंनी नामदेव महाराजांनी, भक्त कैवारी या होशी नारायणा बोलता वचना काय लाज, तुला लाज वाटते का रे म्हणायचे माझ्याशी बोलायला। आता हे भांडण फक्त नामदेव महाराजच करू शकतात, तुम्ही आम्ही, कारण आमचा अधिकार नाही तेवढा। असं भांडावं सुंदर, कारण द्वैत भक्ती होती, तू देव मी भक्त ऐसे करी, भगवंताची भक्ती मागावी या सगळ्या मंडळींनी। द्वैत उपासना आम्हाला सांगितली आमच्या पूर्वसुरींनी शास्त्रकारांनी, त्यानंतर अद्वैत उपासना काही मंडळींनी केली। जगद्गुरु आद्य शंकराचार्य हे अद्वैत मताचे पुरस्कर्ते होते। ब्रह्मसत्यन जगन्मिथ्या असा मिथ्यावाद त्यांनी मांडला, जगन्मिथ्यावाद मांडला की एकमेव ब्रह्मसत्य आहे। अद्वैताचा पुरस्कार करणारे अनेक संत, पण ते सुद्धा द्वैतात रमले। ज्यावेळी वृंदावनामध्ये आचार्य गेले ना, त्यावेळी भगवंतांची मूर्ती पाहिली आणि मुखातनं आपोआप त्या मूर्तीचं गुणवर्णन प्रगट झालं। भजे व्रजैक मंडणम समस्त पाप खंडणम स्वभक्त चित्तरंजनम नमामि नंद नंदनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम मनोज गर्व लोचनम विशाल लोल लोचनम। भगवंताचं इतकं सुंदर वर्णन केलं हे अद्वैत पुरस्कार करते असून सुद्धा द्वैतात रमले। पहिली उपासना आहे द्वैत उपासना, पुढे अद्वैताची उपासना। भगवंताला वेगळं समजल्यानंतर त्याच्या रूपाचं, त्याच्या गुणांचं, त्याच्या कार्याचं वर्णन करताना आमच्या अनेक संतांनी त्याच्या रूपामध्ये इतके रमले भान विसरून गेलं आणि माऊलींनी वर्णन करावं। कृष्ण मूर्ती होय गे कळो आली सोय गे, कृष्ण मूर्ती होय गे कळो आली सोय गे, कृष्ण मूर्ती होय गे कळो आली सोय गे, हरी हरी कृष्ण मूर्ती होय गे कळो आली सोय गे। प्राणाचाही प्राण माझा, प्राणाचाही प्राण सुख काय सांगू गे, सुख सांगू काय गे, माळगळागे कस्तुरीचा तिरागे, तुळशी माळगळागे कस्तुरीचा तिरागे। प्राणाचाही प्राण माझा सुख सांगू काय गे, प्राणाचाही प्राण पाहता सुख सांगू काय गे, तुळशी माळगळागे कस्तुरीचा तिळागे, तुळशी माळगळागे कस्तुरीचा तिळागे। अर्धांगी रुक्मिणी विंझणा, अर्धांगी रुक्मिणी विंझणा वारिती गोप बाळागे, तुळशी माळगळागे कस्तुरीचा तिळागे, तुळशी माळगळागे कस्तुरीचा तिळागे। भक्तीमध्ये सगुणाच्या पूजेमध्ये संत आमचे रमले। द्वैत उपासना, अद्वैत उपासना की मी आणि तू दोन नाही, मी तूपणाची झाली बुळवण एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान, मी आणि तू एकच आहे देवा, अशी सुंदर अद्वैताची उपासना आमच्या पूर्वसुरींनी आम्हाला दिली। आणि तिसरा उपासनेचा प्रकार आहे अद्वयत्व, ज्यामध्ये मी आणि तू देवा एकच आहोत हे मला माहिती आहे, मला कळतंय, तरीसुद्धा तुझ्यापासून वेगळं होऊन तुझी भक्ती करण्यामध्ये जो आनंद आहे ना, त्याला अद्वयत्व असं म्हटलंय बरं का। मला सांगा, पंचपक्वांनी भरलेलं भोजनाचं ताट समोर आहे, आपण जागे आहेत का सगळे महिला मंडळ, सगळे जागे आहेत ना, छान भूक लागली आपल्याला। पंचपक्वांनी भरलेलं ताट समोर आहे, ताटातला घास आनंद कधी देईल, नक्की पोटात गेल्यावर आनंद देईल की तोंडात असताना आनंद देईल। हां, परवा एके ठिकाणी असं मी विचारलं बरं, प्रस्तावना करत होते, म्हटलं ताटातला घास आनंद कधी देईल, पोटात गेल्यावर की ओठात असताना तोंडात असताना। समोरून उत्तर आलं पोट भरल्यावर। दोन ऑप्शन दिले होते, तिसरा ऑप्शन निघाला
काही मंडळी अशा असतात श्रोतृवर्गांमध्ये, शिक्षकांनी गुरुजींनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ तीन काळांचं चांगलं चाललं होतं शिकवणं, मराठी भाषेचं व्याकरण. मग मुलांनो, काल रात्री मला जेवायला नव्हतं या वाक्यामध्ये कुठला काळ आहे? उत्तर अपेक्षित होतं नव्हतं, नाही का, भूतकाळी वाक्य आहे. पुढचा मुलगा म्हणला, गुरुजी दुष्काळ आहे, साधी गोष्ट आहे, काल रात्री जेवायला नव्हतं, दुष्काळ आहे. त्यामुळे असा श्रोता समोर असला की वक्त्याची पंचाईत होते. वक्ता वक्तानो हे श्रोते विण, आपण सगळे सुज्ञ आहात, सुहृद आहात, सद्भावनाशील मंडळी आहात याची मला जाणीव आहे. काय झालं? अद्वयत्व, पोटातला घास हा तोंडात असताना आनंद देतो. साखर खाल्ल्याशिवाय त्याची चव कळत नाही, गोड आहे असं म्हटलं म्हटल्याने भागत नाही. त्यामुळे भगवंता, तुझ्या भक्तीचा आनंद घेतल्याशिवाय माझं पोट नाही भरणार, म्हणून तुझ्या समोर उभं राहून मला तुझं गुणगान गायचं आहे, मला तुझ्या समोर उभं राहून तुला जेवण भरवायचं आहे, तुला नैवेद्य अर्पण करायचं आहे, तुझ्याशी भांडायचं आहे, अशी सुंदर भक्तीची परिसीमा या सगळ्या संतांनी गाठली. म्हणून तर तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी, या सिद्धीपर्यंत पोहोचता आलं. साधकावस्था ते सिद्धावस्था हा प्रवास करताना तुकोबराय ज्या अवस्थेला पोहोचले, आता भगवंताचे आभार मानायची वेळ आली की देवा, माझ्या आयुष्यामध्ये तू मला अशा अवस्थेला नेऊन पोहोचवलंस, तू माझ्या आयुष्यात आलास, तुझं माझं सुंदर नातं निर्माण झालं. आता हे निर्माण झालेलं नातं असंच टिकलं पाहिजे, म्हणजेच मला क्षेम दे भगवंता. मागणी करतात क्षेमाची अभंगाच्या प्रथम चरणापासून. ते करीतो तुझे नाम उच्चारितो. आता तुकोबराय शब्द वापरतात देवा, आता इथून पुढे आज तुझं माझं नातं जुळलंय, मी तुझ्या इतका जवळ आलो भक्तीच्या आनंदामध्ये, इतका नहून निघालो की आता इथून पुढे मला अंतर नाही द्यायचं तू. कारण खरा भक्ताची अवस्था ही आहे बरं का, भगवंतापासून विरह सहन होत नाही, भगवंतापासून विलगता सहन होत नाही, आणि तुम्हाला आम्हाला याचा काहीच फरक पडत नाही बरं का. हां, भक्ती आम्ही करतो ती आपल्या सवडीची, आपल्या आवडीची, देवाच्या आवडीची नाही, आपल्याला जमेल तसं. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज फार सुंदर म्हणतात, ते म्हणतात आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल ना, तितका तो आपल्याशिवाय आपल्याशी आपल्यासाठी फायदेशीर असतो. आपण जगाला दाखवण्याकरता परमार्थ फार करतो. संन्याशाचे सोंग संपादिता चांग, परी वैराग्याचे अंग आणिता नये, महाराज म्हणाले. त्यामुळे जगाला दाखवणारा परमार्थ नसावा, जग काय म्हणेल म्हणून आपण विचार करून वागतो तो व्यवहार झाला, ते अध्यात्म नाही. आणि देव काय म्हणेल, माझा भगवंत काय म्हणेल, माझ्या देवाला कसं वाटेल असा विचार करून वागणं, याचं नाव परमार्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.
त्यामुळे परमार्थाच्या प्रांतामध्ये जर आम्हाला पाऊल ठेवायचं असेल ना, तर भक्तीची सुरुवात त्या भक्तीमध्ये भाव असला पाहिजे, आणि तो भाव भगवंताच्या चरणावर असा रुजू करावा की आता त्या भावाला, तो भाव म्हणजे आपल्याला भावाचे शास्त्रांनी अनेक अर्थ सांगितलेत, पण आपल्याला जो इथे अभिप्रेत असलेला अर्थ आहे, ज्याचा जसा स्वभाव तसा त्याचा भाव, बरं का? भगवंताला भाव द्यायचा, भगवंताच्या चरणावर भाव अर्पण करायचा. श्लोक आहे, भावेन देवम कलया नरेंद्रम, धनेन कांता कपटेन शत्रु, सत्येन मित्रम कृपयाच पुत्रम, ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. पुढच्या श्लोकाचा अर्थ मला आत्ता इथे गरजेचा नाहीये, मी सुरुवात फक्त सांगते. भावेन देवम कलया नरेंद्रम, भाव, भगवंत भावाचा भुकेलाय, भगवंत भावाशिवाय प्रसन्न होऊ शकत नाही. कीर्तनाला यायचं म्हटलं तरी इथे अंतःकरणात सद्भाव पाहिजे, भाव पाहिजे तर आम्ही इथं येऊ. इथे आल्यानंतर चित्त एकाग्र करण्याकरता सुद्धा अंतःकरण सद्भावनाशील असावं तर इथं चित्त लागेल. बऱ्याच जणांचं काय असतं, कीर्तनामध्ये शास्त्रचर्चा, तत्वज्ञान, वेदांत, सिद्धांत असं काही कीर्तनकार बोलायला लागले की अनेक श्रोत्यांना असं वाटतं याचा आणि आमचा काडीभर संबंध नाही, याच्याशी आमचं काहीच घेणं देणं नाही. हे असं वाटणं, हे असं म्हणणं म्हणजे अगदी लास्ट स्टेजला असलेला पेशंट डॉक्टरशी माझं काहीच घेणं देणं नाही असं म्हणतो. हे असं झालं बरं का? एवढा मोठा विनोद आहे हा. म्हणून विनोदाची अपेक्षा जर या धर्माच्या मांडवामध्ये आपण केली, बऱ्याच जणांचं होतं काय, डोक्यावरून नाही मांडवावरून जातं काही गोष्टी. सांगायला गेलं लोकांना विनोदाची अपेक्षा कीर्तनामध्ये फार राहते, त्यामुळे आयुष्याचा विनोद व्हायचा नसेल तर इथं वृत्ती अंतर्मुख होणं गरजेचं आहे. आम्ही सध्या खूप बहिर्मुख झालो, सगळं बाहेर लक्ष आहे हो, आतमध्ये कधी डोकावणार? बोलतो का कधी आपण आपल्याशी? तुकोबरायांनी भगवंताला योगक्षेम क्षेमाची अपेक्षा केली आहे. शास्त्रकारांनी योगक्षेमाचा अर्थ सांगितला, अप्राप्यस्य प्रापणम योग हा क्षेम हा तदरक्षणम. अर्थ सांगते, आयुष्यामध्ये अशक्यप्राय असलेली गोष्ट अचानक घडणं याला योग म्हणतात, बरं का? योग आपण म्हणतो ना, योगायोग. आज आमच्या साथीला गुरुजींसारखी मंडळी, हा योग आहे आमच्या आयुष्यातला मोठा योग. आणि मिळालेला योग कायम टिकणं, वर्धिष्णू होत राहणं, वाढत राहणं, त्याला क्षेम असं म्हटलंय, त्याला क्षेम असं म्हटलंय. तुकोबराय भगवंताला म्हणतात, तू मला मिळालास, हा माझ्या आयुष्यातला योग आहे. आता आता माझ्या भावा अंतराय नको देवा, हा क्षेम तुकोबराय भगवंताला मागतायत, क्षेमाची मागणी केली. माझ्यापासून दूर जाऊ नको देवा, मला विरह सहन नाही होणार. नामदेव महाराजांनी भगवंतांचा विरह सहन नव्हता होत त्यावेळी प्रार्थना करावी, असुवेदाटाली उभारो निबाहे, असुवेदाटाली उभारो निबाहे, नामा वाट पाहे रात्रंदिवास, नामा वाट पाहे रात्रंदिवास, भेटशी गे धावा माझी आई बनगा, भेटशी गे धावा माझी आई, भेटती के धावा जीवलगा. इतका भाव जुळला, इतकं प्रेम जुळलं, नातं असं जुळलं की आता विरह नाही सहन झाला, देवापासून वेगळं होण्याची इच्छा नाही, स्वप्नात सुद्धा तो विचार नाही. तुकोबराय म्हणतात, आता माझ्या भावा अंतराय नको देवा. आमच्या बाबतीमध्ये हा भाव अंतःकरणात निर्माण व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. श्रोते हो, आज भगवान शनैश्वरांची जयंती आहे.
त्या देवतेचं चरित्र, त्या देवतेचं गुणवर्णन, त्या देवतेचं नाम मुखात यावं. काय आहे, शनिदेव म्हटले की सगळे घाबरतो आम्ही त्यांना, बरोबर ना, सगळे घाबरतो आणि भीतीपोटी अध्यात्म मग करतो आम्ही. अध्यात्म करत असताना भीती कशाला हवी हो, भगवंताशी सख्य जुळावं, प्रेम जुळावं, नातं जुळावं, जे अनेक भक्तांनी निर्माण केलं. शनिदेवांची जयंती साजरी करताना, भगवंतांची ही हा पर्वकाळ साधताना मनामध्ये एकच असतं की त्याचा कोप नाही झाला पाहिजे, साडेसाती नको आम्हाला, नाही का, जे काही आहे ते चांगलं पाहिजे, साडेसाती नको. पण भगवान शनिदेवांच्याही, म्हणजे सगळे देव त्यांना घाबरतात, सगळे असुर त्यांना घाबरतात, देव दानव नाग यक्ष सगळेच जर त्यांना घाबरतात तर ते कुणाला घाबरतात? त्याचं उत्तर असं आहे, मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. महारुद्र, महाबली, ते रुद्राचा अवतार आहेत ना भगवान मारुतीराय. त्यामुळे शनिदेव हे मारुतीरायांचं नमन करतात, आराधना करतात, कारण ते रुद्राचे अंश आहेत, महारुद्राचा अवतार आहे तो. ज्यावेळी भगवान शनिदेवांचा जन्म सूर्य आणि छाया यांच्या पोटी झाला ना, दक्षाच्या अनेक मुलींपैकी एक मुलगी, तिचा विवाह भगवान सूर्यदेवांशी झाला आणि सूर्यदेवांच्या तेजाचा प्रताप किंवा ते तेज सहन न झाल्यामुळे त्या मुलीने आपली छाया निर्माण केली, आपली प्रतिकृती निर्माण केली. आणि छाया म्हणजे सावली. सावली माणसाची कशी असते, काळी असते ना, सावली काळी असते, तशी ती छाया, त्या छायेबरोबर सूर्यदेवांचा ज्यावेळी मिलन झालं त्याच्यातून तिला गर्भ राहिला आणि मग शनिदेवांचा जन्म आहे. हां, त्यामुळे शनिदेव हे रंगानी वर्णानी काळे. मग असा काळा मुलगा माझ्या पोटी कसा काय जन्माला आला याचा विचार सूर्यदेवांनी केला आणि हा मुलगा माझा नाहीच म्हणून छायेला खूप त्रास द्यायला सुरुवात केली. हा मुलगा माझा नाहीच आहे, माझ्या पोटी जन्माला आलेला. त्यामुळे लहानपणापासून शनिदेवांच्या मनामध्ये सूर्याविषयी, म्हणजे आपल्या पित्याविषयी शत्रुत्व, त्यामुळे सूर्य आणि शनि यांचं जमतच नाही कधी. भारतीय अध्यात्मशास्त्र आहे, भारतीय ज्योतिषशास्त्र आहे, त्या ज्योतिषशास्त्रामध्ये शनि ग्रहाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, नाही का. शनीची वक्रगती, शनीची वक्रदृष्टी आपल्यावर पडता कामा नये. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तो काळ असतो शनीच्या वक्रदृष्टीचा, नाही, साडेसातीचा. दर्शन घेताना सुद्धा दर्शनशास्त्र सांगतं की या देवतेचं दर्शन थेट डोळ्यांना डोळे भिडवून कधीच नाही घ्यावं, पायाशी दर्शन घ्यावं, नाही का. अनेक शास्त्र आहेत, अनेक विधी आहेत, या सगळ्यांचा मान राखून आपण त्यांची उपासना केली पाहिजे. या शनिदेवांनी सूर्याशी शत्रुत्व, आपल्या पित्याशी शत्रुत्व करावं आणि महादेवांची उग्र तपश्चर्या करावी, भोलेनाथांची तपश्चर्या करावी. आणि भोलेनाथ म्हणजे असं आहे सब देवन का बाबा, भोलेनाथ आशुतोष असं त्यांचं नावच आहे, लगेच प्रसन्न होणारी देवता आहे. लगेच प्रसन्न झाले आणि वर मागायला सांगितलं, तेव्हा शनिदेवांनी सांगितलं की माझ्या वडिलांपेक्षा मला श्रेष्ठ बनवा, सूर्यापेक्षा मी श्रेष्ठ वर्चस्व माझं झालं पाहिजे. तेव्हा भोलेनाथांनी शनिदेवांना आशीर्वाद दिला की नवग्रहांमध्ये तू सगळ्यात श्रेष्ठ असशील, तू दंडाधिकारी असशील म्हणाले, तू न्यायाधीश असशील, तुझ्याशिवाय काही हलणार नाही कुणाचं पान, तुला सगळे घाबरून असतील, सगळे घाबरून असतील. म्हणून रावणाने या नवग्रहांवर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला होता. दरबारामध्ये सगळ्या ग्रहांना पालथं झोपवलं होतं, त्याच्यामध्ये शनिदेव सुद्धा होते. काय अधिकार आहे त्यांचा. देवर्षी नारद आले होते रावणाच्या दरबारामध्ये आणि सांगितलं, दशानना अरे काय, सगळे ग्रह तुझ्या पायाशी आहेत, एवढा मोठा तू वरिष्ठ बलदंड असलेला, लंकाधीश असलेला. शनीकडे बघितलं नारदांनी आणि सांगितलं, तुमची ही अवस्था केली का म्हणे, तुम्ही तर सगळ्यात श्रेष्ठ. शनिदेवांनी नारदांना सांगितलं, मला, मी आत्ता पालथा आहे ना, मला फक्त उताणा करा म्हणाले, मग बघा माझी फक्त दृष्टी पडायचा अवकाश. आणि मग तिथून रावणाच्या अधोगतीला सुरुवात झाली असं सांगतं शास्त्र, असं सांगतात पुराणामध्ये कथा. त्यामुळे या शनिदेवाची वक्रदृष्टी आपल्यावर पडता कामा नये, याकरता त्यांची उपासना शास्त्राने जशी सांगितली तशी घडावी आणि ती सगळ्यात महत्त्वाची भावपूर्णतेने घडावी. मग तो भाव भक्तीमध्ये कसा असला पाहिजे? वरपंग नकोय. तू का म्हणे नको वरपंग देवा, तू का म्हणे नको वरपंग देवा, तू का म्हणे नको वरपंग देवा, माझी सेवा भाव शुद्ध, माझी सेवा भाव शुद्ध. तुका म्हणे नको वरपंग देवा, दिखावा नकोय भक्तीमध्ये. तुकोबरायांनी हाच
विषय इथं म्हणला की आता माझ्या भावाला अंतर देऊ नकोस, आता माझ्या भावा अंतराय नको देवा। मग देवा, एकदा का तुझं माझं नातं जुळलं, तुझ्या माझ्यात अंतर नाही पडणार ना, तर मग आता माझी तुझ्याकडून कुठलीही तक्रार नाही, तू ठेवशील तसं मी राहायला तयार आहे, माझ्या भाग्यात जे जे आलं ते मी स्वीकारायला तयार आहे। आले मागा ते करील, आले मागा ते करील, आले वाजवा पाथरेकर, आपण आहात ना कीर्तनात, खळखळून हास्य, खळखळून दाद, मस्त टाळ्यांची दाद मिळाली पाहिजे बरं, छान आनंदाने काटकसर न करता सहभाग आपला असला पाहिजे कीर्तनामध्ये। विठ्ठल विठ्ठल आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, तुको बरं म्हणली देवा, तक्रार नाही कुठलीच, कुठलीच तक्रार नाही, जे वाट्याला मिळालं ते स्वीकारीन, कारण आम्हाला खात्री आहे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिक कृपे त्याचा नाश झाला, खात्री आहे। तुझी कृपा असेल तर वाटेल ते प्रारब्ध भोग भोगायची आमची तयारी आहे। आले भागा ते करीतो ठेविले अनंते तैसेचे राहावे, असं म्हटलं की नाही? तर आजची तरुण मंडळी म्हणते, ताई संतांनी कर्तृत्ववाद नाकारला बहुतेक, काहीच करायचं नाही, ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ते असू द्यावे समाधान, असं म्हटलंय। अरे म्हटलं तसं नाही, तुकोबांनी जरी हे सांगितलं ठेविली अनंते तैसेची राहावे, तरी तेच तुकोबार आहे, भक्तीला शक्तीची जोड द्यायला शिकवतात, एक शक करता राजा महाराष्ट्राला मार्गदर्शनाने प्रभावित करून देतात, आणि मग त्यांनाही सांगतात विंचू देवहार्याशी आला देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम, धर्माचे पालन करणे पाखंड खंडणं हेही तुकोबाराय शिकवतात, फक्त टाळ कुटणं म्हणजे अध्यात्म नाही, त्या भक्तीला शक्तीची जोड दिली तुकोबारायांनी, त्यामुळे तक्रार न करता मोठमोठ्या महापुरुषांनी आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींवर संघर्षांवर मात करत स्वतःचं जीवन ध्येय गाठलं। अनेक महापुरुषांचं वर्णन आपण यामध्ये करतो, आले भागा ते करीतो, संतांच्या बाबतीतही तेच झालं। तुकोबारायांच्या आयुष्यात काय होतं, ज्यांचा अभंग आहे, 18 विश्व दारिद्र्य अनुभवायला मिळालं, एकेकाळी प्रचंड श्रीमंती कनकाई माता हातात सोन्याचं कडं घातल्याशिवाय बाहेर पाठवत नव्हती,
पण तरी सुद्धा बघता बघता समोर दारिद्र्य आलं. एखादी वयोवृद्ध आजी त्या दारिद्र्याच्या अवस्थेमध्ये 10 ठिकाणी लुगडं फाटलेलं आहे आणि 70-75 वर्षाची म्हातारी दारासमोर उभी राहायची. सगळं लोकांना देऊन टाकलंय, घरात काहीच नाही, पण तिच्या अंगावरचं फाटकं लुगडं बघून तुकोबरायांना वाटायचं की हिला काहीतरी दिलं पाहिजे. आपण सकाळची वेळ आवल्यामाई मोरीत स्नानाला गेलेल्या असायच्या. तुकोबांनी मोरीवर निर्या करून ठेवलेलं त्यांचं नेसायचं लुगडं ते घ्यावं आणि त्या म्हातारीला द्यावं आणि तिला सांगावं आता 120 स्पीडनी पळत जा, थांबू नको इथं, कारण तुझ्या मागणे भूकंप येणार आहे, वादळ येणार आहे तुझ्या मागे. खात्री होती हो, स्वभाव माहिती होता की नाही. आवलीला भेटावं, आवलीनी भांडण करावं तुकोबरायांशी, का संघर्ष, का भांडण करावा? लुगडं दिलं म्हणून का हो? नाही. साडी दिली म्हणून का? नाही. आता मी माझी आबरू कशाने झाकू? प्रश्न पडावा. तुकोबराय म्हणायचे, आवले चिंता करू नको, ज्यांनी चोच दिली तो चारा देणार आहे, आले भागा ते करीतो. आता त्याचं नाम घेऊया ना. अगं नको चिंता करू वस्त्रा या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग, काळजी करू नकोस, कशाला चिंता करायची, देणारा तो आहे. देव उदार, देव उदार, देता न म्हणे थोडेफार, तू तो उदारांचा राणा, इतकं दिलंय त्यांनी. मैपतबुवांनी सांगितलंय की इथे या प्रसंगामध्ये आवलीला अंग झाकायला भगवंतांनी आपला पितांबर दिला, एवढी कृपा परमेश्वर करतो. विठ्ठल तक्रारी तुम्ही आम्ही करतो, संतांनी तक्रारी नाही केल्या, स्वतः देवानी तक्रार कधीच नाही केली. देवांच्या आयुष्यामध्ये अवतारामध्ये आपण पाहतो भगवान गोपाल कृष्ण किती सहन करायला लागलं, सगळं स्वीकारलं की नाही, सगळं स्वीकारलं. दोन आई, एक आई जन्मदाती होती, जन्मदात्री होती, अंगावरचं दूध पण नाही प्यायला मिळालं, गोकुळात गेले, फक्त 11 राहिले, तिथला विरह सहन करावा लागला, फक्त दुःख सहन केलं तरी सुद्धा आयुष्यभर हसत राहिले, हसत राहिले. देवाला सुद्धा चुकलं नाही. आपण का रडतो, नशिबाच्या नावाने का खडे फोडतो? याच्यात काही नाही, त्याच्यात काही नाही, आयुष्यात रसच नाही, कायम नकारात्मकता जीवनामध्ये, इतकी निगेटिव्हिटी आहे माणसांकडे सध्या. 10वी 12वीचे निकाल लागले, पोरांचे चेहरे बघण्यासारखे होते. बरं, एवढे मार्क पडणाऱ्यांना पडतात तरी कसे, हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. आमच्या काळामध्ये 80 म्हणजे खूप मार्क होते की नाही, खरं सांगा. मराठी भाषेमध्ये 99 मार्क पडूच कसे शकतात? मला कुणाला दोष नाही द्यायचा, कुणाचा विरोध नाही करायचा आहे, पण जीवनामध्ये नकारात्मकता आहे. आयुष्यामध्ये सुख आलं की आम्ही असे हुरळून जातो, असे नाचायला लागतो, आणि जरा कुठे दुःख मिळालं की तितकेच कोलॅप्स, तितकेच ढासळून जातो. माऊली उत्तर देतात, सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभा लाभन धरावे मना माझी. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. ही परिस्थिती आम्हाला जमेल का, राहता येईल का? तुकोबा आम्हाला हे शिकवतात, आले भागा ते करीतो तुझे न, जे आहे ते स्वीकारलंय देवा, जे आहे ते स्वीकारलंय. तक्रार कुठलीच नाही, आम्ही फार तक्रारी करतो, फार तक्रारी करतो. एक अत्यंत गरीब मनुष्य, तरुण होता, शिक्षण जेमतेम झालेलं होतं, पण यश नाही हाताला, पैसा नाही हातात, गरिबी अवस्थेमध्ये जीवन जगतोय. आणि मनामध्ये विचार केला की एका दिवशी आज आपण जरा लॉटरीचं तिकीट काढून बघूया का, काही मंडळी असं करतात नाही का, करूया म्हणाले, बघूया, नशीब आजमवूया. लागलीच लॉटरी तर लागली, आणि त्यांनी तिकीट काढलं लॉटरीचं, काढलं, खिशात ठेवलं, विसरून गेला, पण ते तिकीट त्याला लागलेलं होतं, लॉटरी लागलेली होती, 1 कोटीची लॉटरी होती. जाऊ दे, मला बोलायला काय जाते, हा लागली, एवढी मोठी लॉटरी लागली, आणि उन्हाचा तडाखा लागला, रस्त्याने चालत होता, खरं तर विसरून गेला तो की आपल्याकडे तिकीट आहे. चालत असताना त्याला ऊन लागलं, घेरी आली, चक्कर आली, आणि तो जागेवर कोसळला, बेशुद्ध झाला. काही संवेदनशील माणसं असतात समाजामध्ये, पटकन अशा माणसांची मदत करतात, आणि काही असेही असतात की लगेच त्या प्रसंगाचे फोटो काढतात. ॲक्सिडेंट झाला तरी पहिलं सोशल मीडियावर कधीचे चित्र जाईल याची घाई असते अनेकांना, नाही का? संवेदना बोथट झाल्या. काही चांगल्या माणसांनी त्याला घेतलं, दवाखान्यात भरती केलं, डॉक्टरनी त्याला तपासलं, त्याच्या खिशामध्ये ते तिकीट डॉक्टरला सापडलं, हां, आणि डॉक्टरला कळलं, डॉक्टरना कळलं की हे तिकीट लागलेलं आहे, 1 कोटीची लॉटरी लागली आहे पठ्ठ्याला. मग आता डॉक्टरांनी त्याला शुद्धीवर येण्याची वाट पाहिली, म्हणाले, आलाय शुद्धीवर, आता एकदम धक्का नको द्यायला, कारण माणसाला दुःख तर नाही पचत, पण सुखाचा धक्कासुद्धा पचत नाही. एकदम सुख माणसाला नको असतं, पचतच नाही हो, आम्ही हुरळून जातो. मग अशा स्थितीत आम्हाला न्यूट्रल राहता आलं पाहिजे. भगवान गोपालकृष्णांनी गीतेत शब्द वापरलाय स्थितप्रज्ञ, स्थितप्रज्ञ राहता आलं पाहिजे.
त्या डॉक्टरांनी ठरवलं याला हळूहळू सांगूया म्हणलं. एकदम नको सांगायला, धक्का नको बसायला. हळूहळू सांगता सांगता डॉक्टर म्हणाले, बाळा तुला जर 10-20 लाख रुपये जर मिळाले तर तू काय करशील? तो म्हणाला, डॉक्टर साहेब अहो दारिद्र्य परीक्षा घेतय, नशीब परीक्षा घेतय, दरिद्र अवस्था आहे, कुठून मिळणार आहे 10-20 लाख रुपये? तरी सुद्धा म्हणाले, मिळाले तर तू काय करशील? तो म्हणाला, एक छान गॅरेज काढीन म्हणाला, कारण माझं ITI झालंय, माझं शिक्षण झालंय, मी गॅरेज काढीन. डॉक्टर म्हणले, चांगल्या वळणावर आहे, चांगल्या ट्रॅकवर आहे, विचार हरकत नाही, आता थोडासा अंक वाढवून सांगायला. तुला 50 लाख रुपये मिळाले तर तू काय करशील रे? तो म्हणाला, मग रोज हात काळे कशाला करत बसू? मी शोरूम टाकेन म्हटला, मस्तपैकी AC रूममध्ये बसेन, माझ्या हाताखाली 4 माणसं कामाला ठेवीन आणि गाड्या विकेन, कशाला हात काळे करू? डॉक्टर म्हणले, एकदम करेक्ट मार्गावर आहे, अजिबात वाईट विचार करत नाही आहे, मिळालेल्या पैशाचा योग्य विनियोग करेल हा. आता म्हणाले, सांगायला हरकत नाही, तुला 1 कोटी मिळाले तर काय करशील? याला इतका आनंद झाला, तो म्हणाला, डॉक्टर साहेब मिळणार नाहीत हे मला माहिती आहे, पण जर तुम्ही म्हणताय मग मिळालेच तर मी त्यातले अर्धे तुम्हाला देईन, डॉक्टर बेशुद्ध. विठ्ठल, सुखाचा धक्का आम्हाला पचत नाही, दुःख आम्ही झेपवू शकत नाही. देवतांच्या आयुष्यामध्ये, संतांच्या आणि महापुरुषांच्या आयुष्यामध्ये हे सगळं त्यांनी स्वीकारलं. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो, अधिष्ठान भगवंताचं पक्क ठेवलं समोर. प्रभू रामचंद्रांच्या बाबतीमध्ये आज दशरथ राजांनी सांगावं की उद्या राजा, उद्या तुझा राज्याभिषेक आहे, गादीवर बसायचं आहे. काही वेळ निघून जातो मध्ये कैकई मातेशी राजाचा संवाद होतो दशरथ राजांचा आणि वचनांची आठवण करून दिली जाते. तेव्हा तेच दशरथ राजे प्रभूंना सांगतात की आता राज्यपद नाही, आता वल्कल परिधान करायचे आणि वनवासाला जायचं. म्हणले, चालेल, राजा गादीवर बसायचं होतं तेव्हाही शांतपणे हसले, चालेल, वनवासाला जायचंय, चालेल म्हणाले. आजचा राम असता तर, आजचं कुणी एखादा असतं तर थैथेट केला असतं की नाही? सगळं गादीसाठीच तर चाललंय सध्या, सत्तेसाठीच तर चाललंय सध्या. आत्ता मला राज्याभिषेक उद्या होणार आहे, मला वनवासाला पाठवता म्हणून भांडला असतं की नाही आजचा राम? पण नाही हो, म्हणून ते राम आहेत, म्हणून ते प्रभू रामचंद्र आहेत. स्वीकारलं, सगळं स्वीकारलं. गोपालकृष्णांना सुद्धा गांधारी मातेनी शेवटी शाप दिला होता, म्हणाले, माझा निर्वंश केलास ना कौरवांचा, तू सुद्धा यादवांचा निर्वंश झालेला डोळ्यासमोर पाहशील कृष्णा. भगवंत म्हणले, आय ॲक्सेप्ट इट, मी स्वीकारतो तुझा शाप सुद्धा माते, मी आशीर्वाद म्हणून स्वीकारतो. सगळं स्वीकारलं. प्रभू रामचंद्र वनवासात जाताना सीतेचा निरोप घ्यायला आले होते. सीतामाईंना म्हटले, आता मी जातोय. जनकराजांनी सीतामाईंना निरोप पाठवला होता, माहेरी येऊन राहा, काही जाऊ नको वनवासात. आताची सीता गेली असती की नाही पटकन बॅग भरून, कुठं वनवास पत्करू यांच्याबरोबर, कुठे 14 वर्ष फिरत राहू जंगलात रानावनात, गेली असती की नाही खरं सांगा? पण सीतामाई काय म्हणतात माहितीये, प्रभू समोर आलेत, निरोप मागतायत. निरोप कसला माझा घेता, देवा माझा निरोप आपण का मागता? निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. निरोप नाही, मी येणार तुमच्या मागे. आणि विलक्षण पद्धतीने सीतामाईंचा त्याग सहन केलाय. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. अनेकांनी हा त्याग सहन केला, हे भाग्य स्वीकारलं. संतांच्या बाबतीतही तेच आहे, साधू संतांच्या महापुरुषांच्या बाबतीतही तेच आहे. आज ज्या राजांची आठवण आपल्याला करायचं आहे, त्या राजांच्या बाबतीत सुद्धा तेच घडलं बरं का? सगळं स्वीकारलं की नाही? यवनी पातशाह्यांची आक्रमण होत होती महाराष्ट्राच्या छाताडावर, ही सगळी मुसलमानी सत्ता अक्षरशः थैथयाट करत होती. स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित राहतंय की नाही याची सुद्धा खात्री नव्हती. तरुणांचा पराक्रम, वृद्धांचं जीवन काही सुरक्षित नव्हतं. आमच्या डोळ्यासमोर आपल्या घरातल्या बाया बापड्यांना उचलून नेलं जात होतं. समर्थ म्हणतात, कित्येक ब्राह्मणी गुजरणी भ्रष्टविल्या, किती एक देशांतरा त्या विकिल्या, किती एक हाल होवोनी मेल्या. ठाऊक नाही इतका विलक्षण काळ महाराष्ट्राच्या मातीने अनुभवला होता. पण या काळामध्ये जिजाऊ मातोश्रींच्या संस्कारांनी संपन्न झालेला एक महात्मा, आपल्या दीर्घ राजकारणाचा अनुभव जिजा मातोश्री त्यांना देतात.
एका पाठीमाग एक स्वराज्यावर आलेली सगळी संकट पेलली, स्वीकारली, सहन केली, आले भागा ते करीतो. स्वीकारलं पण अधिष्ठान होतं शंभू महादेवांचं, अधिष्ठान होतं तुळजाभवानीचं. असं नाही म्हणाले मी माझ्या जोरावर करेन, माझ्या जीवावर करेन, नाही. बरं, छत्रपती शिवाजी महाराज कुठून तरी अवकाशातनं टपकले, असं काहीतरी लाईट आला, भवानी मातेच्या हातातनं प्रगट झाले, असं काही झालंय का? नाही. प्रचंड कष्टातनं जिजाऊ माऊलींनी राजांना घडवलं आणि असे राजे घडले. भवानी मातेचं अधिष्ठान आपल्या तलवारीला सुद्धा होतं, म्हणून भवानी तलवार राजांच्या हातात असायची, तळपत होती. त्या आई जगदंबेचं अधिष्ठान समोर होतं, गळ्यामध्ये 64 कवड्यांची माळ घालत होते आणि नुसती घालत नव्हते, भुत्या होऊन हातात पोत घेऊन नाचत सुद्धा होते राजे. संचार व्हायचा देवीचा. शंभू महादेवाचं अधिष्ठान होतं रोहिणेश्वराच्या, रायरेश्वराच्या समोर. 150 मावळ्यांच्या धारुष्ण रक्ताचा अभिषेक शिवशंभू महादेवाच्या पिंडीवरती केला आणि राजांनी सांगावं, महादेवा, शंभू महादेवा, आता हा पहिला आणि शेवटचा अभिषेक माझ्या रक्ताचा, इथून पुढे शत्रूचं रक्त तुझ्यावरती सांडू. तुझे नाम उच्चारितो, तुझ्या आयुष्यामध्ये स्मशानेश्वा क्रीडा, हे भाग्य आलं ना, आम्हालाही ते विष पचवण्याचं सामर्थ्य दे भगवंता, हे मागणं होतं राजांचं. आणि या सगळ्या त्यागातनं काय निर्माण झालं हो, 350 वर्षापूर्वी गुलामीचा अंधकार सगळ्या महाराष्ट्रांनी सहन केला, पण मग मात्र अनेकांच्या बलिदानानी, अनेकांच्या रक्तानी असं साम्राज्य स्थापन झालं. शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला. रायगडावर 32 मण सोन्याचं सिंहासन सजलं होतं, 32 मण सोन्याचं सिंहासन सजलं. इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच सगळीच मंडळी आली, माना झुकवायला लागली राजांच्या गादीसमोर, सिंहासनासमोर. एक 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 पाऊल टाकत 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 पायघड्या पडत होत्या. त्या प्रत्येक पाकळीमध्ये, त्या प्रत्येक पायघडीमध्ये, पाकळीमध्ये राजांना दिसत होते बाजीप्रभू पावनखिंडीत संपलेले. गड आला पण सिंह गेला, हा इतिहास गाजवलेले तानाजी मालुसरे दिसत होते. आपले वडील शहाजीराजे भोसले दिसत होते. निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, बहुताजनांशी आधारू, श्रीमंत योगी, हे ज्यांचं वर्णन केलं समर्थांनी, असे राजे पाऊल टाकत 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 सिंहासनावर बसले आणि खऱ्या अर्थी महाराष्ट्रानी, नवे जगानी अरुणोदय झालेला पाहिला. बांधो ना
आने भागाते करितो तुझे नाम उच्चारितो। भक्तीच्या वाटेवर तुकोबरायांनी भगवंताकडे क्षेमाची याचना केली, मागणी केली, तुम्ही आम्ही सुद्धा सगुण उपासना करत असू, निर्गुण उपासना करत असू, प्रत्येक उपासनेमध्ये भगवंताच्या जवळ राहता आलं पाहिजे, आणि आम्ही प्रापंचिक आहोत, साधी भोळी माणसं आहे, परमार्थात लक्ष लागतंच पूर्ण वेळ असं काही नाही, आम्ही आमच्या सवडीने करतो, घरातली कामं करता करता जमलं तर समोर सिरियल चालू लागते आम्हाला हातात माळ असली तरी, असा रामकृष्ण हरी जप आमचा चालतो, जमेल तसं। आम्ही ध्यानाला बसलो तरी लोक म्हणतात काय ध्यान बसलंय, असा अध्यात्म सवडीचा अध्यात्म आम्ही करतो, आम्हाला जमेल तसं, भगवंताला आवडेल असं काही नाही, भगवंताला आवडेल असं जर आमच्याकडून अध्यात्म घडलं ना तर आज तरुण मंडळ स्थापन होतात गणपती नवरात्र उत्सव, देवाला आवडण्याकरता जर उत्सव असेल तर त्या गणपतीच्या मागे पडद्यामागे पत्त्यांचे डाव रंगणार नाहीत। जर देवाच्या आवडीकरता आम्ही उत्सव करत असू तर, जर देवीच्या आवडीकरता नवरात्र असेल तर फक्त गरब्याकडेच आमचं लक्ष नसेल, बरं का, नऊ दिवस कुठले रंग नेसायचे याकडेच महिला वर्ग प्रभावित आणि आकर्षित नाही होणार, त्यामुळे देवदेवतांची चरित्र, त्यांची गायन, त्या चरित्राचं गायन, लीला संकीर्तन, गुणसंकीर्तन, नामसंकीर्तन तुमच्या माझ्याकडून उत्तम प्रकारे घडावं। ज्या साधू संतांनी ही वाट महाराष्ट्राला दिली सद्विचारांची, इथं सिंचन झालं, ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चित्कळिका प्रगटली असे, एक एक अक्षर साक्षात परतत्वाला स्पर्श करणारं होतं। म्हणून संप्रदायामध्ये गाथेच्या निमित्ताने, ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने साक्षात ज्ञानोबा आणि तुकोबा आमच्यासोबत आहेत याची खात्री प्रत्येकाने बाळगावी। मग जीवनामध्ये नैराश्य नाही येणार, फ्रस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो मराठीत, 2 वर्षाचं पोरगंसुद्धा खूप टेन्शनमध्ये आहे सध्या, त्याच्या हातामध्ये मोबाईल आहे, प्रचंड टेन्शनमध्ये, का चित्त सैरभैर झालंय, विचलित झाली मनाची अवस्था, आणि ते मन इतकं घातक आहे, इतकं वाईट आहे की अध्यात्माच्या प्रांतामध्ये येणाऱ्या माणसाला त्रास दिल्याशिवाय राहत नाही। म्हणून तुकोबराय म्हणतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात, दृढ माझे मन, 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 खावे बांधून। महाराज भगवंताला सांगतात की माझं मन फार वाईट आहे, चंचल आहे, हट्टी आहे, दुराग्रही आहे, ऐकतच नाही, कर म्हटलं की ती गोष्ट मन करत नाही, जे नको करू नाही करायला पाहिजे ते करतं, नाही का। चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम, अत्यंत दृढ आहे मन, या दृढ शब्दाचा अर्थ हट्टी या अर्थाने घेतलाय, बरं का, दृढ म्हणजे हट्टी, अतिशय हट्टी आहे मन, ऐकत नाही। तुकोबराय म्हणतात हे माझं मन हट्टी आहे, ते तुझ्या पायाशी बांधून राहिलं पाहिजे, मनानं धाव घेतली पाहिजे, कुठे मना तेथे धाव, Oh,
येथे नाही पाहिजे. मन सगळीकडे धावतं, प्रपंचात धावतं, संसारामध्ये धावतं, पण देवाच्या चरणाजवळ धावलं पाहिजे. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. तुकोबऱ्यांना माहिती होतं सैराट मन आहे, सगळीकडे धावतं, वेड्यासारखं पळतं. त्या मनाला बांधण्याची गरज आहे, म्हणून तो क्षेम टिकवून राहावा, वर्धिष्णू व्हावा, याकरता माझं मन तुझ्या चरणाजवळ राहिलं पाहिजे. आणि आता इथून पुढे भगवंता, या भक्तीच्या वाटेवर कितीही काटे आले, कितीही फाटे फुटले, तरी आम्हाला त्याची पर्वा नाही, कारण या सगळ्याची काळजी घेणारा तू आहेस. आता माझ्या या भक्तीच्या प्रवासामध्ये मी अशा अवस्थेला जाऊन पोहोचलो, एकेकाळी नलगे मुक्ती धनसंपदा संतसंग देई सदा असं म्हणणारा मी आता, तुका म्हणे मुक्ती परणिली नोवरी, आता दिवस चार खेळी मिळी, या अवस्थेला पोहोचलो. साधकावस्थेतून सिद्धावस्थेपर्यंतचा प्रवास सफल झाला, संपूर्ण झाला. त्यामुळे आता या वाटेमध्ये कुठल्याही प्रकारचे फाटे फुटू देऊ नको. अभंगाचं शेवटचं शब्द, तुका म्हणे वाटे, तुका म्हणे वाटे, तुका म्हणे वाटे, तुका म्हणे वाटे. श्री श्री Hello.
सगमदम वाटे नको फुटू देऊ फाटे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. अध्यात्म असू दे व्यवहार असू दे दोन्हीही प्रांतामध्ये विना तक्रार आमच्याकडून कर्म घडव श्रोते हो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपली वेळ कीर्तनाची संपलेली आहे मला त्याची जाणीव आहे. आपल्या सगळ्यांचा भोजन प्रसाद व्हायचा आहे वेळेत व्हायचा आहे आणि एकदा पोटोबा आठवला की मग काही नाही मग काहीच नको असतं हे की नाही. त्यामुळे घड्याळाला फार पुढे जाऊ देणार नाही. सगळ्यात महत्त्वाची एकच गोष्ट आज दिवस असा आहे राज्याभिषेकाचा हिंदू साम्राज्य दिवस आहे. आम्ही सगळी मंडळी हिंदू आहोत हे दुर्दैवाने याचा विसर पडतोय. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे मला इंग्रजांची भीती मुळीच नाही मला अन्य पंथीयांची मुस्लिमांची भीती नाही मला हिंदू द्वेष्ट्या हिंदूंचीच भीती आहे. हिंदूंचा द्वेष करणारी हिंदू माणसं आहेत ना त्यांचीच मला भीती आहे. कारण आमचा हिंदू धर्म पतित होण्याची कारणं आणि त्या ती आमचीच आहेत बरं आम्हीच त्याला कारण आहोत. पहिलं कारण आहे आम्ही मस्तक आमचं तिलकहीन आहे कपाळाला टिळा लावायला तयार नाही वाणी मंत्रहीन आहे वाणीला मंत्राचा स्पर्श नाही आहे नाम नाही आहे हरिनाम प्रक्षाळी जिव्हे ते म्हटलं आहे. दिवसभर आम्ही जी वाणीनी पाप करतो ती पाप धुवून काढण्याचं काम नाम करतं म्हणून तुझे नाम उच्चारितो ते नाम मुखात यावं. आमचं मन श्रद्धाहीन आहे आणि हात शस्त्रहीन आहे. वेळ पडली तर हातात शस्त्र घेता यावं कारण आमचे सगळे देवांचे अवतार शस्त्रधारी होते. हातात शस्त्र घ्यावं. शस्त्र पाप नास्वयेचे शस्त्र पुण्य नास्वये इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच ये. एखादी आमची तरणी ताठी पोर संध्याकाळ झाली आणि अंधार पडला घरी आलीच नाही तर आई वडिलांच्या लेख काळजाचा ठोका चुकतो की नाही मला सांगा. इतका विलक्षण काळ आहे आजूबाजूला आम्हाला सावध राहण्याची फार गरज आहे. स्वसंरक्षण प्रत्येक लेकीबाळींना शिकवण्याची गरज आहे. इथलं तरुण मंडळ चारित्र्याचा विकास नीतिमत्ता शुद्ध आचरण प्रत्येकाकडून घडावं तर आम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतो असं मोठ्या अभिमानाने म्हणू शकतो. आज राज्याभिषेक दिवस आहे राजांचा. रायगडावर असं सिंहासन सजलं होतं की आमच्याही माना त्यांच्यासमोर झुकल्या गेल्या कायम झुकल्या जाव्यात. त्यांच्या चरित्राचा चारित्र्याचा गौरव सबंध महाराष्ट्रांनी केला आमच्याकडूनही तो वेळोवेळी व्हावा. आज या शनिदिव जयंतीच्या पर्वकाळाच्या निमित्ताने झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते. आपण सर्व पाथरे ग्रामस्थ माता भगिनी बंधुवर्ग वडीलधारी वर्ग सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. सर्व गुणीजन मंडळी मी पुन्हा यांचा उल्लेख का करते. आमचे बंधू परमादरणीय विकासदादा असतील परमादरणीय भगुरे गुरुजी असतील आणि त्यांची चिरंजीव मंडळी दोघं जण आहेत. इतकं सुंदर गुरुजी शिक्षण चाललं आहे खरंच दृष्ट लागावी असं छान म्हणजे दोघंही श्रीपाद महाराज ना हे यांचं श्रीहरी महाराज आणि त्यांच्या छोट्यांचं वा वा हरिभक्तीपरायण पद्मनाभ महाराज इतका गोड आवाज आहे इतकं सुंदर शिक्षण चालू आहे. परमेश्वरांनी अशीच सेवा आपल्याकडून करून घ्यावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. आपण सर्व मंडळी बोलत असताना चुकून काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा.